ड्रग्ज, अवैध धंदे, विकास कामं, राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही, आदित्य ठाकरेंची सरकारवर जहरी टीका. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्या सरकारचं सध्या कोणाकडेही लक्ष नाही आहे. पुण्यात अनेक ठिकाणी चुकीची कामं सुरू आहेत, या चुकीच्या कामांना सरकार दुजोरा देत असल्याचं दिसत आहे. हे सरकार कंत्राटदारांचं आहे की सर्वसामान्यांचं आहे, असा सवाल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे. त्यासोबतच राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही असा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केलेला आहे. आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते. त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडत आहे, पोलीस देखील कारवाई करत आहेत, मात्र राजकारणी लोकांचे गुंडांसोबतचे फोटो समोर येत आहेत, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. राज्यातली परिस्थिती बिकट होत आहे, विकास कामं रखडली आहेत. पुण्यातच बघितलं तर मेट्रोचं उद्घाटन करण्यासाठी वेळच नाही आहे. त्यासोबतच पुणे विमानतळावरचं देखील काम झालं आहे, तरी ते सुरू करण्यात येत नाही. सरकारला वेळ आहे की नाही असाही सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यासोबतच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे. ते म्हणाले की मुख्यमंत्री अमावास्या पौर्णिमा कधीतरी शेती करायला जाताना घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना वेळ नाही. नक्की भाजपची काय विचारधारा आहे हे कळत नाही, मात्र जे शेतकरी 2 हेलिकॉप्टर घेऊन जातात ते काही शेतकरी आहेत का? पुण्यातील मुठा नदीचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. पर्यावरण प्रेमींनी या संदर्भात अनेकदा लोकप्रतिनिधींशी बोलणं केलेलं आहे. नदी सुधार प्रकल्पासाठी मुळा मुठा नदीचं पात्र कमी करण्यात येत आहे. हा प्रोजेक्ट साबरमती नदीवर काम करणाऱ्या एका व्यक्तीला देण्यात आलेला आहे, मात्र दोन्ही शहरातील परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे अशा प्रोजेक्टमधून गुजरात्यांचं पोट भरणं सुरू आहे, असाही आरोप त्यांनी केलेला आहे. साबरमती नदीवर त्यांनी काम केलेलं आहे, पण साबरमती आणि मुळा मुठा या दोन वेगळ्या नद्या आहेत. त्यांचं जे पूर्ण कॅरेक्टरिस्टिक आहे, फीचरही वेगळे आहेत, आणि तोच प्लॅन कॉपी पेस्ट हे पूर्णत होऊ शकत नाही. आज आम्ही सगळेच, म्हणजे आज वंदनाताई आहेत, मोहनजीत, आम्ही सगळे एकत्र इथे ह्या मंचावर आहोत, कारण गेल्या 2-3 वर्षात आम्ही वेताळ टेकडीचा प्रश्न असो किंवा मुळा मुठाचा असो, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट नक्की झालं पाहिजे. आम्ही देखील विकासाच्या विरोधात नाही आहोत, पण तो विकास होताना शाश्वत असावा, भविष्य हे विचारात घेऊन करावं, आणि साधारणपणे कुठेही पुणेकरांना त्रास होऊ नये ह्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे. पण आज आपण बघताय की रुबी हॉल क्लिनिक ते मेट्रो रामवाडी मेट्रो ही पूर्णपणे तयार असून ह्याचं उद्घाटन 3 महिने झालेलं नाहीये. टर्मिनल 2 पुण्याच्या एअरपोर्टमध्ये 5 की 6 महिने तयार आहे, उद्घाटन झालेलं नाहीये. आणि एका बाजूला हे सगळे असताना दुसऱ्या बाजूला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटला NGTनी असेल किंवा इकडच्या सीएक कमिटीनी असेल परवानगी नाकारली असताना देखील काम सुरू आहे. रात्री काम चालू असतं, राडारोडा टाकतात, नदी छोटी केली जाते. पुढे भविष्यात, म्हणजे जास्ती भविष्यात नाही, 50 वर्ष वगैरे नाही, पुढच्या 5 वर्षात आपण पाहाल पुण्याला फ्लडिंगचा खूप मोठा धोका आहे, पूर येऊ शकतो. आतापासून पाहायला मिळत आहे, कारण जिथे मेट्रोची कामं सुरू आहेत, नदीपात्र जी सुरू आहेत, तिथे देखील बराज वगैरे लावलेले आहेत. भीतीची गोष्ट हीच आहे की आपण हा नक्की विकास कोणासाठी करतोय? कॉन्ट्रॅक्टरसाठी करतोय, ते गुजरातचे जे कन्सल्टंट त्यांच्यासाठी करतोय, की आपण पुण्यासाठी करतोय? हा विचार करणं आज गरजेचं झालेलं आहे. आदित्यजी, जसा पर्यावरणाचा मुद्दा महत्वाचा आहे, दुसऱ्या बाजूला पुण्यातील ड्रग्जचा विषय जो आहे तो आयरणीवर आहे. आधी ललित पाटील केसचं प्रकरण आणि त्यानंतर 4,000 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडणं, पोलीस कारवाई करत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला आपण युवा नेता म्हणून या तरुणांना काही आव्हान कराल? मला वाटतं आव्हान तर असतंच की ह्या सगळ्या पदार्थापासून दूर राहणं हे खूप महत्वाचं आहे. पण एक आपण पाहिलं असेल की एरवी जर आपण पाहतो तर काही राजकीय मंडळी जाऊन गुंडांना भेटून येतात, त्यांचे सत्कारही होत आहेत. मग जी कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे, कोण कुठे गोळीबार करते, पोलीस स्टेशनमध्ये करते, ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना आता ड्रग्ज सापडतात. मूळ गोष्ट हीच आहे की आज राज्यामध्ये सरकार अस्तित्वात आहे की नाही, प्रश्न महत्वाचा ठरतोच. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.